ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अतिशय प्रेक्षणीय स्थळ पंढरपूर शहरातील नागरिकांचा ऑक्सिजन पॉइंट म्हणून ज्या ठिकाणाची ओळख होते, पंढरपूर शहराच्या दृष्टिकोनातून एक अतिशय अभिमानाचा असे स्थळ म्हणून ज्याचे गणना होते असा हा यशवंतराव चव्हाण जलाशय परिसर तथा यमाई तलाव ट्रॅक या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरी सरोवर योजनेअंतर्गत 2009 साली पहिल्या टप्प्यात सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांचे काम या ठिकाणी हाती घेतले. यामध्ये या संपूर्ण ट्रॅकच्या एका बाजूला पेवर ब्लॉक करणे तर दुसऱ्या बाजूचा रस्ता मुरुमीकरणाने करण्यात आला आणि या ठिकाणी सुपारीची झाडे लावून हा परिसर सुशोभित करण्यात आला. त्यानंतर आपण या ट्रॅकच्या या बाजूला जे बघतो आहोत तर या ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याचं एक अतिशय महत्त्वपूर्ण काम. अगदी कोरोनाच्या काळामध्ये हा ट्रॅक जवळपास 4.5 महिने पूर्णपणे नागरिकांच्या म्हणजे प्रवेशास इथे बंदी असताना देखील या ठिकाणी या वृक्षप्रेमी ग्रुपने या ठिकाणी येऊन दोन्ही वेळेला येऊन येथील वृक्षांच्या बाबतीमध्ये त्यांना पाणी देणे, त्यांच्या ठिकाणी संरक्षण कडे तयार करणे, जे रोज नुकतेच लावलेली रोपे आहेत त्यांच्या भोवती ट्री गार्ड लावणे असे अनेक प्रकारची कामे त्यांनी केल्याचे दिसून आले. आपले श्री विठ्ठलराव करंडे मेजर की जे पंढरपूर शहराचा एक मानबिंदू म्हणून ओळखले जातात की ज्यांनी सैन्यामध्ये असताना ॲथलेटिक्सच्या माध्यमातून अगदी या देशाचं नेतृत्व हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा केलं असे हे 82 वर्षीय श्री विठ्ठलराव करंडे ज्यांना हे सगळे मेजर तात्या या अतिशय आपुलकीच्या नावाने ओळखले जातात त्यांनी या ठिकाणी या वयात देखील या तरुण वृक्षप्रेमींच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून फार मोठ्या प्रमाणात वृक्षांच्या संगोपनाचं काम केलेलं आहे. या ठिकाणी या वृक्षप्रेमींनी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केलेली आहे. तर याच ठिकाणी या वृक्षप्रेमींच्या माध्यमातून आता सेल्फी पॉईंटसुद्धा तयार केला जातोय. तर या ठिकाणच्या परिसराच्या विकासाचा पहिला टप्पा 2012 सालीच पूर्णत्वास आला. आता या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा या सरोवर परिसराला यशवंतराव चव्हाण जलाशय सरोवर परिसराला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये जो या नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या कामामध्ये या ठिकाणी पायडल बोटिंग चालू करणे, हा ट्रॅकचा संपूर्ण परिसर विकसित करणे, त्याचबरोबर या तलावाच्या मध्यभागी जो आयलँड तयार करण्यात आलेला आहे त्या आयलँडच्या ठिकाणी विविध पक्ष्यांसाठी घरट्यांची व्यवस्था करणे आणि त्या ठिकाणी नागरिकांना जाऊन या पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता यावा अशा पद्धतीची सोय करणे हे पंढरपूर नगरपालिकेने ह्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित केलेले होते. परंतु हा दुसरा टप्पा पूर्णपणे बारगळल्याचे आज तरी दिसून येत आहे. या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्या टप्प्यातील जे पेवर ब्लॉकचं काम करण्यात आलं ते निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे वेळोवेळी दरवर्षी याच्या दुरुस्तीचे काम नगरपालिका प्रशासनास काढावे लागते. तरीही या ठिकाणी आता या अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर नगरपालिकेने 25 लाख रुपयाची तरतूद या परिसर विकासासाठी केलेली आहे. आता या परिसर विकासामध्ये कुठल्या कामांचा अंतर्भाव याचे स्पष्टीकरण मात्र अजून मिळाले नसले तरी या ठिकाणी नित्यनियमाने येणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आज माननीय मेजर विठ्ठलराव करंडे यांच्याशी बोललो तर त्यांनी आपल्या ज्या काही प्रतिक्रिया किंवा अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. एकही झाड नव्हते ज्यावेळेस हा ट्रक निर्माण झाला त्यावेळेस कच्च्या साईडला तलावाच्या बाजूला एकही वृक्ष नव्हते आणि लोक इथं खूप फिरायला वगैरे यायचे सकाळ संध्याकाळ. त्यावेळेस आम्ही माझ्याबरोबर दीपक हा बरोबर जोडीदार होता. मग त्यावेळेस आम्ही अक्षरक्ष बारकी बारकी रोपं नॅचरली उगून आलेले ते काढून आम्ही खड्डे करून रोपं लावलं आणि ते रोपं जोपासना करण्यासाठी 5-5-10 लिटरचे ड्रम घेतले. ते ड्रम तलावामध्ये उतरून दीपकाने मी पाणी काढायचं आणि त्या रोपांना पाणी घालायचं. काही वेळेस ट्री गार्ड लावायचं आणि आमच्याकडे काही साधन नव्हता त्यावेळेस. डॉक्टर लोक किंवा लायन्स क्लब वगैरे याचे किंवा हे ग्रुपला आम्हाला सहकार्य करत होते. कुदळ पावडं खोऱ्या वगैरे द्यायचे आणि आम्ही मग जास्ती यानं काम करू लागलो
आणि आता 2-3 वर्षापूर्वी झाड लागले, आता इतकी मोठी झाली आहेत आणि बघायलाही फार छान वाटते. ह्याचप्रमाणे असाच पुढे ट्रक जर झाला आणि लाईटची सोय झाली तर फारच उत्तम होईल. कारण का वयस्कर लोक जवान लोक मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी किंवा पोलीसमध्ये भरती होण्यासाठी इथं रनिंग वगैरे करतात, एक्सरसाइज करतात, त्यांच्यासाठी रनिंगसाठी चांगली सोय व्हावी. कारण सकाळी पहाटे लवकर येतात, ते अंधार वगैरे असतो, त्यामुळे मग अशी लाईटची सोय झाली आणि अशी लाल माती टाकून जर ट्रक पूर्ण बनवला तर फारच उत्तम होईल. आणि एक पॉईंट हा पंढरपुरात सगळ्यात चांगला आहे आणि असं व्हावं अशी आमची इच्छा आहे. नानासाहेब शिंदे, वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीनं आम्ही इथं एक सेल्फी पॉईंट तयार करत आहोत. कारण की यमाई तलावर गर्दी पाहता आणि लोकांची आज खास आवड आहे की सेल्फी, आणि ह्या ट्रॅकवर इतकी झाडं वगैरे फुलं वगैरे सुंदर आहेत आणि ह्या जर ठिकाणी जर फुलांची जर कमान केली तयार तर एक असा हा अतिशय सुंदर सा सेल्फी पॉईंट तयार होईल. अशी आमची वृक्षप्रेमीच्या ग्रुपने नियोजन चालू आहे. मी दीपक थेटे. आमचं सेल्फी पॉईंटचं नवीन काम चालू आहे आता सध्या काय, आणि हे आता आम्ही 2 दिवस झालं काम चालू आहे आणि हा ही काम आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आणि ही पहिलं लॉन झालेलं आहे, अशी आमची 3 लॉन आहेत. पहिलं सक्सेस झालं की लगेच आम्ही दुसरं पण हातात घेणार आहे. आणि ही तर लाईटची गरज आहे. तळ्याच्या कडेला उजव्या साईडला लाईट आहे पण डाव्या साईडला लाईट नाही आहे. डाव्या साईडला पण लाईटी पाहिजेल आहेत तळ्याच्या बाजूला. बस आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.